संजय राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधलाय. अमित शहा गृहमंत्री म्हणून अपयशी असल्याचा आरोप ते करतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे. रोज जवान शहीद होत आहेत, शहांनी राजीनामा द्यावा असं राऊत म्हणतायत. तर अमित शहा राजकारणात व्यस्त असल्याचा आरोपही त्यांनी लगावलाय. ज्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली त्या क्षणीत काश्मीरमध्ये सगळ्यात मोठा हल्ला झाला. तेच अमित शहा, तेच मोदी, तेच रक्षामंत्री अतिरेक्यांनी धुमाकूळ घातलेला आहे जम्मू काश्मीरमध्ये. आणि अमित शहा हे देशाचे गृहमंत्री म्हणून फक्त हात चोळत बसलेले आहेत किंवा फक्त राजकारणामध्ये व्यस्त आहेत. थोडी जरी लाज आणि चाड असेल, नैतिकता असेल, तर नरेंद्र मोदी यांनी अमित शहांचा राजीनामा गृहमंत्रीपदाचा घ्यायला हवा. अत्यंत अपयशी असे गृहमंत्री आहेत, अत्यंत अपयशी, फेल्युअर, टोटल फेल्युअर होम मिनिस्टर ऑफ इंडिया. अमित शहा आपल्या राजकीय विरोधकांना दुश्मन समजतात. त्यांनी आमच्या जवानांची हत्या करणाऱ्यांना देशाचे दुश्मन समजलं पाहिजे. अमित शहानी जेवढी ताकद आपल्या राजकीय विरोधकांना खतम करण्यासाठी लावली ती ताकद जर जम्मू काश्मीर मणिपूरमध्ये देशाच्या शत्रूंना खतम करण्यासाठी लावली असती तर जवानांच्या या हत्या पाहण्याची वेळ आमच्यावर आली नसती. नरेंद्र मोदींनी शपथ घेतल्यापासून पुन्हा ते आजपर्यंत किमान 40 जवानांच्या हत्या झालेल्या आहेत. हत्या म्हणतो मी, बलिदान आहे, हौतात्म्य आहे, सगळं मान्य आहे, पण त्या हत्या आहेत आणि त्या हत्येला जबाबदार देशाचे गृहमंत्री अमित शहा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.